हॅलो फ्रेंड्स डायट अँड फिटनेस मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे माझं नाव आहे डायटेशन आकांक्षा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अर्थायटिस किंवा संधिवात जो असतो त्यासाठी कसा आहार घेतला पाहिजे तुमच्यापैकी खूप जणांना माहिती असेल की वयानुसार म्हणजे खास करून खूप जास्त वय ज्या व्यक्तींचं असतं त्यांना संधिवाताचा त्रास हळूहळू हो व्हायला लागतो पण आजकाल जर तुम्ही बघितलं तर खूप कमी वयात म्हणजे चाळीशी नंतर सुद्धा खूप साऱ्या जणांना संधिवाताचा प्रॉब्लेम यायला लागतो संधिवात म्हणजे काय आपले जे सांधे असतात त्याच्यामध्ये सूज येते किंवा त्यामध्ये खूप जास्त दुखतं अशा अशी जी कंडिशन येते त्याला संधिवात म्हणतात पण अशा वेळी सुद्धा योग्य वेळीच टेस्ट करून घेणं म्हणजे उपचार घेणं खूप गरजेचं असतं कारण संधिवातामध्ये सुद्धा प्रकार असतात म्हणजे अर्थायटिस आहे ऑस्टिओर्थायटिस आहे असा वेगवेगळ्या प्रकारचा आहे किंवा कितपत तुम्हाला ते झालं आहे आजार हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे कारण त्यानुसार तुमचे उपचार चालू होतात आणि त्याचबरोबर तुमच्या आहाराबद्दल सुद्धा तुम्ही नीट तुमचा आहार करणं किंवा व्यवस्थित पथ्य पाळणं हे खूप जास्त गरजेचं आहे कारण आहार तुम्हाला जी संधिवाताची लक्षणं आहेत ती कमी करायला नक्कीच मदत करेल आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की संधिवाताची लक्षणं कमी करायला कोणकोणते पदार्थ तुम्ही घेऊ शकता तर चला सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला सर्वात पहिला पदार्थ आहे मासे तर मासे का कारण माशामध्ये खूप चांगल्या मात्रेमध्ये ओमेगा थ्री फॅटी असेल या प्रकारचं तेल आपल्याला मिळतं आणि जे की खूपच चांगलं असतं म्हणजे जे आपल्या जोड्यांमध्ये किंवा आपल्या सांध्यांमध्ये जो दुखणं आहे किंवा त्याची सूज आहे ते, ते सर्व कमी करायला खूप जास्त मदत करतं आणि असं नाही आहे की मासेच फक्त घ्यायचे आहेत पण माशांबरोबरच जे बाकीचे पदार्थ आहेत अक्रोडसारखे जे पदार्थ आहेत किंवा अळशीच्या ज्या बिया असतात त्यातून सुद्धा खूप चांगल्या मात्रेमध्ये हे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आपल्या शरीराला मिळून जातं पण जर तुम्ही मासे खात असाल तर मात्र माशांचा समावेश तुमच्या आहारामध्ये नक्की केला पाहिजे त्यानंतर असाच एक पदार्थ जो आहे तो आहे लसूण तर लसूण जी आहे ती सुद्धा खूपच चांगली असते संधिवाताच्या प्रॉब्लेम मध्ये घेण्यासाठी अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात त्यामध्ये म्हणजे इन्फ्लेमेशन म्हणजे जी कुठे ना कुठेतरी जळजळ जी होते तुमच्या सांध्यांमध्ये किंवा सूज येते आणि त्यामुळे जे दुखत असतं ते सगळं कमी व्हायला ही खूप जास्त मदत करते जर तुम्हाला शक्य असेल तर कच्ची लसूण तुम्ही घेतली पाहिजे म्हणजे एक कळी जरी कच्ची लसूण सकाळी घेतली तरीही ते खूप जास्त मदत करेल तुम्हाला दुखी आहे किंवा खूप जास्त सूज येते हे सर्व कमी करण्यासाठी लसणाबरोबरच आलं जे आहे ते सुद्धा खूपच गुणकारी असतं ह्या प्रॉब्लेम मध्ये कारण जे जळजळ होतं ते जळजळ करण्यासाठी जे काही घटक जबाबदार असतात ते घटक कमी करायला हे खूप जास्त मदत करतं आणि त्याचमुळे तुमची सूज आहे किंवा दुखणं आहे हे कमी करायला ज्या वेदना होत असतात सारख्या त्या कमी करायला हे खूप मदत करतं म्हणूनच खाण्यामध्ये जर तुम्ही आलं आहे किंवा लसूण आहे ह्याचा समावेश करत असाल पण त्या व्यतिरिक्त आल्याचा म्हणजे जर तुम्ही हर्बल टी वगैरे पित असाल किंवा ग्रीन तर त्यामध्ये आलं किंवा थोडं काढासारखं जर तुम्ही बनवून घेतलं तर ते तेवढं रॉ फॉर्ममध्ये आणि नॅचरल फॉर्ममध्ये तुमच्या शरीरात जाईल आणि ते खूप जास्त मदत करेल त्यानंतर अशा भाज्या किंवा अशा बीटा कॅरोटीन कॅरोटीनची मात्रा चांगली आहे म्हणजे भोपळा आहे पिवळा भोपळा जो असतो किंवा पपई आहे किंवा त्याचबरोबर गाजर जे आहे असे पदार्थ सुद्धा तुम्ही घेतले पाहिजेत कारण हे पदार्थ जे आहेत ना ते सूज जी येते ती कमी करायला खूप जास्त मदत करतात आणि म्हणजे हे लक्षण खूपच जास्त दिसून येतं सूज जी येते त्यामुळे ज्या वेदना होतात त्या खूप जास्त वाढतात त्यामुळे सूज जर तुमच्या सांध्यांमधली थोडी कमी झाली तर त्याने तुम्हाला खूप आराम मिळेल म्हणून आहारामध्ये वरच्यावर भोपळा आहे भोपळाची भाजी वगैरे आहे किंवा सॅलॅड तुम्ही घेत असाल मध्ये गाजराचा समावेश तुम्ही नक्कीच करू शकता त्यानंतर फळांमध्ये जसं की मी पपईबद्दल आता सांगितलं पपई बरोबरच खास करून जी क जीवनसत्वयुक्त फळं असतात म्हणजे विटॅमिन सीने भरपूर असे फळं असतात ती सुद्धा तुम्ही नक्कीच घेतली पाहिजे संत्र मोसंबी आहे आवळा आहे लिंबू आहे ही सर्व फळं ज्यामध्ये विटॅमिन सी चांगल्या मात्रेमध्ये असतं ते काय करतं ते खूपच छान अँटीऑक्सिडेंट पण आहे आणि अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज पण असतात त्यामध्ये त्यामुळे परत एकदा ते सगळे सूज आहे किंवा सांधेदुखी आहे खूप जास्त तुम्हाला वेदना होतात हे सर्व लक्षणं कमी करायला ते खूप जास्त मदत करत आणि त्याचबरोबर आपल्या शरीराची इम्युनिटी सुद्धा ते वाढवतं त्यामुळे अशा फळांचा सुद्धा समावेश तुम्ही वरच्यावर केला पाहिजे फळांबद्दल अजून बोलायचं झालं तर चेरी जी असते त्यामध्ये एन्थोसान नावाचं तत्व असतं ते आहे किंवा बेरीज ज्या बाकीच्या असतात म्हणजे जांभूळ वर्गीय फळ ज्याला आपण म्हणतो जांभूळ आहे म्हणजे ब्लॅक बेरीज आपण म्हणतो किंवा ब्लूबेरीज आहे स्ट्रॉबेरीज आजकाल मार्केटमध्ये मिळून जातात तुम्हाला सीजन नुसार सो जर त्या तुम्हाला मिळाल्या तर त्या सुद्धा तुम्ही नक्कीच घेऊ शकता नंतर डाळींबद्दल जर बोलायचं झालं तर डाळींमध्ये खास करून रोजच्या डाळी आहेत पण त्यामध्ये राजमा जो असतो तो सुद्धा तुम्ही नक्कीच घेऊ शकता कारण त्यामध्ये प्रोटीन आणि आयनची त्याचबरोबर फॉलिक ऍसिड सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात असते ह्यामध्ये जे की प्रोटीन प्रोटीनला कमी करतं म्हणजे हे काय असतं जे वेदनेचं कारण जे असतं ते कारणच कमी करायला हे खूप जास्त मदत करतं त्यामुळे तुमचं जे वेदना आहेत किंवा सूज आहे ती सुद्धा कमी होते त्यानंतर ग्रीन टी किंवा हर्बल टी जे आहेत ते सुद्धा खूप जास्त मदत करतात म्हणजे खास करून तुम्हाला जर रेग्युलर चहा खूप जास्त साखरेचा वगैरे चहा प्यायची सवय असेल किंवा कॉफीची सवय असेल तर त्या जागी तुम्ही ग्रीन टी किंवा हर्बल टी घेऊ शकता जे भरपूर असतात आणि ही सर्व लक्षणं कमी करायला हे मदत करतात पण त्याच जागी जर तुम्ही रेग्युलर चहा घेतला ज्यामध्ये साखर खूप जास्त आहे तर कुठे ना कुठे साखरेच्या प्रमाणामुळे ते तुमचे जे सर्व लक्षणं आहेत ती वाढवायला घोटरतात त्यामुळे हे पदार्थ असे आहेत जे म्हणजे मी आता जे सगळे पदार्थ सांगते तुम्हाला छोटे छोटे पदार्थ आहेत रेग्युलर तुमच्या तर ते लक्षणं कमी करायला मदत करेल तुमची अर्थायटीस म्हणजे संधिवाताची पण त्याचबरोबर मी हे पण सांगेन तुम्हाला की फक्त असं नाही की हे पदार्थ खाऊन पूर्णपणे तुमचा जो संधिवात आहे तो बरा होणारे लक्षण हा कमी करणारे पण तुमचे जे उपचार आहेत ते सुद्धा तुम्ही चालू ठेवायचे आहेत अजून एक पदार्थ मी इथे सांगू इच्छितो तुम्हाला जो आहे हळद तर हळदीबद्दल तुम्हाला माहिती असेल की खूपच जास्त गुणकारी असते हळद आपल्या रोजच्या आहारामध्ये जर घेतली तर खूप सारे जे वेगवेगळ्या प्रकारचे रोग आहेत त्यांच्यापासून आपल्याला सुरक्षित ठेवायला खूप जास्त मदत करते त्याचप्रकारे संधिवातापासून जर तुम्हाला त्याची लक्षणं कमी करायची असतील तरी सुद्धा ही खूप छान असते आणि खूप जास्त मदत करते त्यामुळे हळद आपण रोजच्या आहारात तसंही घेतो पण जर हळदीचं पाणी वगैरे तुम्ही घेतलं म्हणजे कच्चा जर थोडी हळद घेतली तर ती खूप जास्त मदत करते सांधेदुखी कमी सूजी है कमी करायला करायला किंवा सूज येते खूप जास्त ती पदार्थांबरोबर कोणते असे पदार्थ आहेत जे तुम्ही नाही घ्यायचे त्या त्यामध्ये मी जसं सांगितलं खूप जास्त मात्रेमध्ये साखर आहे किंवा मिठाचं प्रमाण आहे खूप जास्त तळलेले किंवा मसालेदार पदार्थ आहेत जंक फूड ज्याला आपण म्हणतो बाहेरचं काही आहे असे पदार्थ नक्कीच नाही घ्यायचे आहेत आता हे पदार्थ का नाही घ्यायचे कारण बऱ्याच वेळा हे पण होतं की वजन वाढल्यामुळे त्याचं प्रेशर जे येते तुमच्या सांध्यांवर त्याचा जो दबाव येतोय त्यामुळे सुद्धा संधिवाताची जी ही लक्षणं आहेत ती खूप जास्त ट्रिगर होतात किंवा जास्त वाढत जातात त्यामुळे वजन कंट्रोल करणं सुद्धा खूप गरजेचं आहे म्हणूनच तळलेलं आहे किंवा खूप जास्त गोड पदार्थ किंवा खूप जास्त मिठाचे पदार्थ हे सर्व नाही घ्यायचे तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंडसोबत फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर सुद्धा नक्की करा आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या सोबत तोपर्यंत गुड बाय टेक केअर